या जीवघेण्या कोरोनानं देशासह राज्यातही थैमान घालायला सुरुवात केलेली आहे. बुलेटिनमध्ये पाहूयात कोरोना संदर्भातल्या टॉप 30 बातम्या. नाशिक जिल्ह्यात काल नव्यानं 45 कोरोना संशयित रुग्ण दाखल करण्यात आले. जिल्ह्यामध्ये सध्या 196 संशयितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 90 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अकोल्यामध्ये 7 नव्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9 झाली आहे. 9 पैकी 7 रुग्ण हे पातूर शहरातील आहेत. यामुळे प्रशासनानं पातूर शहर सील केलंय. या छोट्याशा शहरामध्ये जे 7 रुग्ण आढळले ते वाशिम जिल्ह्यातील रुग्णाच्या संपर्कातील आहेत. मालेगावातील कोरोनाबाधित रुग्णाचा झालेला मृत्यू आणि रुग्णाची एकदम वाढलेली संख्या पाहता मालेगावातील संचारबंदी अधिक कडक केली जाणार आहे. आज सकाळी 9 वाजेपर्यंत मालेगावात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलंय. तसंच संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलाय. एक तर त्या ठिकाणचा कर्फ्यू अधिक कडक केला जाईल आणि त्या कर्फ्यूचं उल्लंघन करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कुठेही एकत्रित जमू नका. तुम्हाला आरती करायची ती घरात करा, तुम्हाला नमाज पडायचं आहे तो घरात पडा. जे काय असेल पण तिथे कुठेही धार्मिक ठिकाणी एकत्रित येऊ नका. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्यानं बारामतीमध्ये भिलवाडा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामतीमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार बारामती शहर आजपासून सील बंद करण्यात येणार आहे. बाहेरून येणारे सर्व रस्ते बंद केले जातील. शिवाय रस्त्यावर विनाकारण कोणी फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. राजस्थानच्या भिलवाड्यामध्ये याच उपाययोजनांच्या आधारे कोरोनाग्रस्तांची संख्या स्थिर ठेवण्यास तिथल्या प्रशासनाला यश आलंय. बारामतीमधील नगरपालिका पंचायत समिती व वैद्यकीय अधिकारी यांची टीम लोकांच्या घराघरामध्ये जाऊन त्यांची टेस्ट घेऊन ज्या लोकांना कोरोना व्हायरसची लक्षणं दिसतात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा हे घरपोच करण्यासाठी मदत करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पहिल्या कोरोना रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. यावेळी त्यांनी डॉक्टर्स नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. 26 मार्चला कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता 14 दिवसांनी त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. त्यामुळे त्याला घरी सोडण्यात आलं. कोरोनाच्या संकटात केंद्र सरकारनं गरिबांना स्वस्त धान्य वाटप सुरू केलंय. मात्र त्यातही काही दुकानदार घोटाळा करत लोकांची लूट करतायत. जळगावात रावेर इथल्या एका शिक्षकानं या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. राशन नेतोय 22 किलो 25 किलो देताय तुम्ही. कधी पावती मागितली नाही, कधी पुनर्प्रश्न विचारला नाही तुम्हाला, बरोबर. देशावर कोरोनाचं संकट आहे. मात्र या संकट काळातही रेशन दुकानदार निर्लज्जपणे गरिबांची लूट करताय. सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी इथला रेशन दुकानदाराचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये रेशन दुकानदार कशा प्रकारे गोरगरीब मजूर लोकांची लूट करताय हे दिसून येत आहे. प्रशासनानं या प्रकरणी तात्काळ लक्ष देऊन गरिबांची रेशन धान्य दुकानदारांकडून होणारी लूट थांबवावी, तसंच संबंधित दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यवतमाळमध्ये संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी 20 जणांना कोर्टानं 2000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास 10 दिवसांच्या कारावासाची ही शिक्षा सुनावली आहे. संचारबंदीमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 20 जणांवर यवतमाळ पोलिसांनी कलम 188 अन्वये कारवाई केली. या कारवाईमुळे विनाकारण संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसणार आहे. धुळे जिल्ह्यामध्ये सध्या तरी कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही आहे. मात्र कोरोना रुग्णासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. अशा आशा वर्कर्सकडून घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती गोळा केली जाते. ही माहिती आरोग्य विभागाला कळवली जाते. आपला जीव धोक्यात घालून आरोग्य सेविकांकडून हे कार्य केलं जात आहे. त्याचप्रमाणे बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांबाबतची माहितीही आशा वर्कर्स जमा करत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक यांना विम्याचं संरक्षण मिळणार आहे. या सर्वांना 25 लाखांचा विमा संरक्षण असेल असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय. ग्रामविकास अधिकारी आणि आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणारे संगणक परिचालकांचाही यामध्ये समावेश करण्यात आलाय.
कोरोनाचा फटका मच्छीमारांनाही बसलाय. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून सध्या मच्छीमारी करण्यावर निर्बंध नसले तरी संचारबंदीमुळे मासळीला ग्राहक मिळत नाहीयेत. शिवाय हॉटेल बंद असल्यामुळे व्यापारीही मासे खरेदी करत नाही. त्यामुळे समुद्रातून पकडून आणलेले मासे वाया जात आहेत. त्यामुळे मच्छीमारांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. हिंगोली शहरातील मोठी मैदानं भाजीपाल्यासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये रामलीला मैदान, जिल्हा परिषद मैदानासह रेल्वे स्टेशन परिसरात असलेलं अटल मैदानाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम नागरिक पाळतायत की नाही यावरही पालिका अधिकाऱ्यांची बारीक नजर असेल. पुण्याहून नांदेडमधल्या मुखेडकडे टेम्पोतून जाणाऱ्या 27 जणांना रेणापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रवाशांमध्ये 13 पुरुष, 7 महिला आणि 7 मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण पुण्यात मजुरी करत होते. कोरोनाच्या धास्तीनं गावाकडे जात असताना रेणापूर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. या प्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वारंवार प्रवास न करण्याचं आवाहन करूनही लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिक जीव मुठीत घेऊन गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईमध्ये 20 मार्चपासून आतापर्यंत 2,850 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नियमांचा भंग केल्याबद्दल या व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. विविध नियमांचा भंग केल्याबद्दल 3,634 तक्रारी दाखल करण्यात आल्या. तर काल IPC कलम 188 उल्लंघन केल्याप्रकरणी 464 केस दाखल करण्यात आल्या. संचारबंदीच्या काळामध्ये रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सातारा पोलिसांना फेस शिल्डचं संरक्षण मिळालंय. सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडून हे फेस शिल्ड पोलिसांना देण्यात आलंय. या शिल्डमुळे नाक आणि तोंडाच्या बरोबरच संपूर्ण चेहरा झाकला जाणार आहे. त्यामुळे दिवसभर उन्हात उभे राहून काम करणाऱ्या पोलिसांचा जंतू संसर्गाचा धोका टळणार आहे. अंबरनाथमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन सतर्क झालंय. अंबरनाथ उल्हासनगर भागामध्ये संचारबंदी लागू आहे. मात्र अनेक ठिकाणी त्याचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलंय. आणि या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये पोलिसांनी पथसंचलन केलंय. कोरोनाबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आलं. यावेळी जिंतूरच्या नागरिकांनी पथसंचलन करणाऱ्या पोलिसांवर फुलांचा वर्षाव करत त्यांचे आभार मानले. कोरोनाचं संकट असतानाही जनतेसाठी दिवस रात्र ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांप्रती नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नागरिकांनी घरातच राहावं असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं. संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा वाशिम पोलिसांनी उगारलाय. संचारबंदीमध्ये वाशिम पोलिसांनी आतापर्यंत 1,741 वाहनं जप्त केली आहेत. तर 200 अधिक जणांवर गुन्हे दाखल केलेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे संचारबंदी मोडणाऱ्यांवर चाप बसेल अशी अपेक्षा आहे. कोरोनाच्या संकटात 24 तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी जालन्यामध्ये सॅनिटायझर व्हॅन तयार करण्यात आली आहे. ही सॅनिटायझर व्हॅन संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरणार आहे. त्याचा फायदा पोलिसांना होणार आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पोलिसांचं आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून ही व्हॅन तयार करण्यात आली आहे. पोलिसांचं कोरोनापासून संरक्षणासाठी रत्नागिरीमध्ये सॅनिटायझर व्हॅन तयार करण्यात आली आहे. या सॅनिटायझर व्हॅनमध्ये गेल्यानंतर सॅनिटायझरची फवारणी अंगावर होते. ही सारी सिस्टीम ऑटोमॅटिक आहे. दरम्यान कोरोनाबाबत पोलिसांकडून बँड पथकाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. घरातच राहा, घराबाहेर पडू नका असं आवाहन पोलीस करत आहेत. बुलडाण्याच्या नांद्रा कोळी ग्रामपंचायतीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. जे नागरिक तोंडाला मास्क किंवा रुमाल लावणार नाही त्यांना 500 रुपये दंड केला जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा प्रकारे दंड करण्याचा निर्णय घेणारी ही पहिलीच ग्रामपंचायत आहे. बुलडाण्यामध्ये कोरोना बाधितांचे संख्येत दिवसेंदिवस होत असलेल्या वाढीमुळे आम्ही आज असा निर्णय घेतलेला आहे की कामाशिवाय कुणी आपल्या घरातून बाहेर पडू नये आणि कुणाला दवाखाना किंवा अत्यावश्यक काही काम पडल्यास त्यांनीच घराबाहेर जावे आणि जाते वेळेस त्यांनी आपल्या चेहऱ्यावर रुमाल किंवा मास्क लावूनच घरातून बाहेर जावे आणि बिना मास्क किंवा रुमाल बांधलेला नसल्यास असे कुणी आढळल्यास त्याला ग्रामपंचायत तर्फे 500 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बुलढाण्यामध्ये नगर परिषद आणि आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जाते. संपूर्ण शहरात ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी करून निर्जंतुकीकरण केलं जात आहे. शहरातील सील करण्यात आलेल्या परिसरामध्ये सर्वात जास्त निर्जंतुकीकरण केलं जात आहे. पालघर जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवेत वापरल्या जाणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना पेट्रोल डिझेल देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी पालघरमधल्या पेट्रोल पंप चालकांना हे आदेश दिलेत. संचारबंदी असतानाही पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचं दिसून आलंय आणि त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहन घेऊन फिरणाऱ्यांना चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मोठ्या शहरांमधील गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. भाजी खरेदीसाठी मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या गर्दीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाऊन असूनही लोक शहरातल्या भाजी मार्केटमध्ये गर्दी करतायत. प्रशासनानं वारंवार सांगूनही गर्दी कमी होत नसल्यानं याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकार मोठ्या शहरांमधील भाजी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतं. परभणीमध्ये वारंवार सांगून सुद्धा लोक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर परभणीच्या जिंतूरमध्ये एका डॉक्टरनं मोटारसायकलवर फिरून कोरोनाविषयी जनजागृती केली आहे. डॉक्टर इरफान पटेल यांनी दुचाकीवर बसून संपूर्ण शहरात गस्त घालून कोरोना व्हायरसबाबत जनजागृती केली. नागरिकांनी घरातच राहावं आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. चंद्रपूर शहरामध्ये एका लॉजच्या टेरेसवर नमाज पडणाऱ्या 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शहरातील दाटीवाटीच्या वस्तीमध्ये पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाबंदीचे आदेश आहेत. अशातच शबे बराच्या निमित्तानं जलनगर भागातील GCN लॉजच्या टेरेसवर काही लोक एकत्रित नमाज पडत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी लॉजवर धाड टाकली आणि यावेळी 30 जण इमारतीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले तर 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चंद्रपुरात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आता शिक्षकांनाही मैदानात उतरवण्यात आलंय. शिक्षकांना तेलंगणाच्या सीमेवर तैनात करण्यात आलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील हा प्रकार आहे. पोलीस मित्र म्हणून 105 शिक्षकांना तैनात करण्यात आलंय. प्रशासनाच्या या निर्णयावर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिसांनी अवैध देशी दारूचा मोठा साठा जप्त केलाय. पोलिसांनी एका कारमधून देशी दारूचे 48 बॉक्स जप्त केलेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कालवाडीकडून चोहट्टाकडे जाणाऱ्या कारची कसून तपासणी केली असता हा दारूचा साठा सापडलाय. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. एकीकडे देशात कोरोना व्हायरसचं संकट आहे अशातच काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय सीमेमध्ये तब्बल 230 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनांशी जोडलेले 160 दहशतवादी काश्मीर खोऱ्यात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहेत. त्याचसोबत जम्मू परिसरातील 70 सशस्त्र आणि प्रशिक्षित दहशतवादी नदी आणि नाल्याच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून या दहशतवाद्यांनी तळ ठोकलाय. दरम्यान पुढील काही महिन्यामध्ये हे दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याची शक्यता वर्तवली जाते. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अलर्टवर आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना ICU बाहेर काढण्यात आलंय. बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर मंगळवारपासून ICU मध्ये उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांना ICU बाहेर काढण्यात आलंय.